किती नुकसान झालं असेल याचं अंदाजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे? तरी 70%। किती दिवस झाले ह्या बागाला? धरलेलं टोटल बाग पाहिल्यापासून किती दिवस झाला असं? त्याला 6 ते 7 वर्ष झालं। रात्री किती वाजता आपल्याकडे वारं आणि ही सुटलं? बरं 8:30 वाजता, 8 ते 8:30। बरं, कस घरी उडून गेले ना, अजून काय पाहिजे त्याला समजते? हा, काय काय नुकसान झालं आपल्या याची? पुराच्या वस्त्या उडून गेल्या, परत ही फळबाग सगळी पडली खाली। अजून काही हानी झाली का जनावराची याची काही अशी जित्राब म्हशीला लागलं काही? हा, पत्रे कुणा कुणाची उडून गेले? कुणाचे पत्रे गेले? तुमचे स्वतःचे गेले का? आमचे स्वतःचे, पुराची वस्ती गेलेली। हा, बरं। नाव काय? वैजंत रामचंद्र भालेराव, तालुका आष्टी, जिल्हा बीड, रामापुंडी। काल वादळ किती वाजल्यापासून सुरू झालं? वादळ 8-9 वाजेपर्यंत सुरू झालं। एकदम भयंकर वादळ, चक्रीवादळ होतं। काळोखा असल्यामुळे, अंधार असल्यामुळे आम्हाला काहीच करू शकत नाही। दाणीब आमचे कोसळले, उपटून पडले, घरं पत्र्याचे घरं उडून गेले, जनावरांचे भरपूर नुकसान झालेली आहे। एवढं नुकसान झाल्यामुळे 8 एकर बाग आहे आमचा, एकदम पूर्ण उपटे, झाडे उपटल्यामुळे 8 लाख 40-50 लाख रुपयाचे नुकसान झालेली आमची। शासनाने आम्हाला नुकसान भरपाई दिलीच पाहिजे, नाही दिले तर आम्ही आत्महत्या करू शकतो, कारण की आम्ही त्यांच्या आमची त्याच्यावर उपयोगी भागत होतो। आम्ही 8 एकर जमीन असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही। डाळिंब एकदम भरपूर कोसळली आहेत। झालंय तुमच्या म्हणण्याप्रमाणे 8-9 एकर बाग आहे आमचा, त्याच्यात ना 50-60 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे। हो, सांगू शकते ना, आमच्या गावामध्ये चक्रीवादळ झाल्यामुळं शेतकऱ्यांचंही खूप नुकसान झालेलं आहे। 40 ते 50 लाखाचं एका शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। आणि गावामध्ये लोकांची घरे उडून गेली, पत्रे, लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे। शासनाने हे सर्वांचं नुकसान भरपाई द्यावी अशी मी शासनाला विनंती करते। जर असं नाही शासनाने जर केलं तर आमचे शेतकरी आज आत्महत्या करू शकतात।